आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळ नगरपालिकेसाठी मनसेने काढली रॅली, तहसील कार्यालयाला दिले निवेदन. शिरोळ ग्रामपंचायत नगरपालिका व्हावी या प्रमुख मागणीसाठी शिरोळ शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मोटारसायकल रॅली काढून शिरोळ तहसील कार्यालयास निवेदन देण्यात आले. मंडळाच्या वतीनं महसूल कर्मचारी नम्रता चौगुले यांनी निवेदन स्वीकारले. शासनास आपल्या भावना कळवू असे त्यांनी सांगितले. निवेदन देतेवेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष भगवंत जांभळे, शिरोळ शहराध्यक्ष महेश माने, उपाध्यक्ष राहुल धुमाळे यांच्यासह मनसे तालुका अध्यक्ष राहुल मोरे, उपाध्यक्ष अभिनंदन पाटील, सचिन सूर्यवंशी यांनी या रॅलीचं नेतृत्व केलं. शिरोळ शिवाजी चौकातून मोटरसायकल रॅलीला प्रारंभ झाला. ही रॅली प्रमुख मार्गावरून शिरोळ तहसील कार्यालय येथे आली. यावेळी शिरोळ नगरपालिका झालीच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी शासन दरबारी प्रलंबित असणाऱ्या नगरपालिकेचा प्रस्ताव मंजूर करावा, अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन केले जाईल असा इशाराही देण्यात आला. सचिन राजमाने, विकास चव्हाण, आकाश देवकारे, भरत राजपूत, निखिल माने यांच्यासह मनसे कार्यकर्ते उपस्थित होते. महानकारी न्यूजसाठी शिरोळहून संदीप इंगळे. आज या ठिकाणी महाराष्ट्र निर्माण सेना शिरोळ शहरच्या वतीनं शिरोळ ग्रामपंचायत ही नगरपालिका व्हावी यासाठी माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे. गेले 2 ते 3 वर्ष हा प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहे, तर त्याचा एक शासकीय प्रतिनिधी म्हणून आम्ही तहसीलदार साहेबांना हे निवेदन दिलेलं आहे की लवकरात लवकर हे जो प्रलंबित प्रश्न आहे ग्रामपंचायत नगरपालिका होण्याचा, तर ते लवकरात लवकर त्यांनी करावं, अन्यथा येत्या 1 महिन्यामध्ये त्यांना आम्ही त्या पत्रामध्ये नमूद केलेलं आहे. 1 महिन्याच्या आत ह्या गोष्टी जर नाही झाल्या तर आम्ही मनसे स्टाईलनं ह्या गोष्टी घडवून आणू आणि ही नगर ग्रामपंचायत ही नगरपालिका करू.